नवीन काम चालू आहे काय? बंद पडलंय. कोण मालक? कोण कोणा कोणाला दिसलं साबा? दिसलं बाहेर ना आला काय? नाही घुसला. सेंट्रिंग सिटी वापरण्यात येणाऱ्या फळ्यामधून हा साप गेलेला आहे आणि यातमध्ये हे सर्व काढल्यानंतर कळणार इथे. पण बाहेर पळून गेलं नसेल तर फळ्या अगदी व्यवस्थित लावलेल्या आहेत. बघूया काय होतं. त्या अगोदर ठेवल्या फळ्या आहेत काय? तू कोण दुसरं बोलवणार घराला? आता जण त्याच्यात बघा बरं होत आहे. त्याच्यात बघा इकडे कॅमेरा तुम्ही मला बघितलं तर काय उपयोग करताय त्याच्या कॅमेऱ्याला? मी पुन्हा सांगतो की लोकांना साप पाहण्यात जेवढी इंटरेस्ट आहे तेवढी जर माहिती करून घेण्यात इंटरेस्ट झाली असती तर माझ्या देशातली सगळी भीती नष्ट झाली असती. पण सापाला लोक फक्त मनोरंजनाच्या दृष्टिकोन बघतात. खरंच भिले असते. लोक विचारतात आम्हाला तुम्ही भीता का म्हणून. साप आम्ही जेवढी जागा आहे तोपर्यंत काढतोय आणि तो नंतर पळून जातोय. हातात पकडून तर संडास करतोय. म्हणजे तो किती भित्रा आहे खरं तर ऐकायलाही कडू वाटतंय. पण लोकांची साप पकडले धोका टाळला ह्याच्यापेक्षा लोक मनोरंजन दृष्टिकोन बघतात हे फार घातक आहे. आपल्यासोबत इथल्या लोकांनाही आमचा सांगण्याचा हा प्रयत्न असतोय. खरं तर मी शेजारच्या गावात राहतो. कुठलं कुरबर हट्टी गाव नाही दत्तपती नगर कुरबर हट्टी मजगूळ हट्टी म्हणतो कुरबर. आणि कुठलं की नाव आहे की तुमच्या? ब्रमलिंग हट्टी. ब्रमलिंग हट्टी असं नाव आहे. कुरबर हट्टी पण म्हणतात. म्हणजे या ठिकाणी मी एवढ्या जवळ असतो याहीपेक्षा लोकांना माहिती किती पुजली महत्वाचं आहे.
आणि दर्शक जे बघत असतात त्यांना याचे याबरोबर माहिती जावी, लोकांनी ते पाहावं यासाठी मी जवळून कॅमेरा म्हणा किंवा साप कसे असतात काय असतात आणि पकडताना आम्ही काळजी घेत नाही असं नाही आहे, त्याच्या मर्यादा त्या आहेत, ते मी सांभाळून पकडत असतो असं म्हणत नाही की साप दोन मी असे पकडा, पण आपला हात पाय पडला तर ते चावू शकतात. साप पकडण्याचा एक छोटासा भाग लक्षात घ्या, माहिती किती पोचते, लोक किती सजग होतात, सर्प दोषापासून कसे वाचतात आणि सर्पाला मारायचं किती थांबतंय हा त्यातला दृष्टिकोन आहे. खरं तर हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळे हा साप आरामात सापडला. आपल्या आजूबाजूला पण असू शकतो थोडं सरकार मी बँकेकडे जाणार आहे. घाबरला तू अशा प्रकारे फरार करण्याचा प्रयत्न केला आपण बघू शकता. अंदाजे 4 वर्ष वयाचा साप असायला हरकत नाही. असा फणा काढल्यानंतर तो आकर्षक दिसतो, लोकांना बघायला बरं वाटतं. आमची इच्छा आहे की लोकांनी सौंदर्य बघावं, पण हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तो बदलायला पाहिजे. तो पुन्हा पुन्हा फणा काढतोय आणि फळ काढण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट आपल्या डोक्यात जावी. साप फक्त मनोरंजनासाठी न बघता आपण त्याला शास्त्रीय दृष्टिकोन पाहताना फार अतिशय गरजेचं लक्षात घ्या. त्याला स्वभावात समजून घेणं फार गरजेचं आहे, तरच सर्पदंशमुळे वाचता येतं. अतिशय तो अडचणीच्या ठिकाणी होता, पण सामान कमी होतं आणि सुव्यवस्थितपणे त्या फळ्या लावलेल्या होत्या, त्यामुळे तो साप सापडला. सर्वांचे आभार, इथं आपण थांबूया. आणि हा चॅनल तुम्ही पहिली वेळ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती लोकांना पोहोचवता येईल. इथं आपण थांबूया. सर्वांचे आभार, धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.